हेलो एवरीवन, जो गेम आपण आता बघणार आहोत तो 2004 साली खेळला गेला होता। हा एक ब्लाइंडफोल्ड कॉम्पिटिशन मधला गेम आहे। खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला विश्वनाथन आनंद आणि काळ्या बाजूला फ्रान्सिस्को वॅलेजो पॉन्स। तर हा ब्लाइंडफोल्ड आणि 2004 सालचा गेम आहे, म्हणजे 2004 साली विश्वनाथन आनंद वर्ल्ड चॅम्पियन होता। लेट सी की या गेममध्ये काय झालं। या डावात पांढऱ्या खेळाडूने सुरुवात केली e4, उत्तर आले c5 सिसिलियन डिफेन्स, Nf3 d6 d4 c takes d4 Nxd4 Nf6 Nc3 a6 Bishop e3 e5। म्हणजे या सगळ्या ज्या आहेत त्या सिसिलियन डिफेन्समधल्या अतिशय स्टँडर्ड चाली आहेत। आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधीतरी या नक्की खेळलेल्या आहेत। यानंतर पुढची चाल होती Nb3 Bishop e7 f3 Bishop e6 Qd2 Castle by black Castle by white। म्हणजे हे तर नक्की की आता हा गेम अतिशय ॲग्रेसिव्हली खेळला जाणार होता, कारण दोन्ही प्लेयर्सनी तुम्ही जर बघितलं तर कॅसलिंग जे आहे ते अपोजिट साईडला केलेलं आहे आणि अपोजिट साईड कॅसलिंग गेम्स हे युजली ॲग्रेसिव्ह होतात। यानंतर आता पुढची चाल होती a5। काळ्या खेळाडूने आता ए कॉलम ओपन करण्याचा तो प्रयत्न करतोय, सो तिथून अटॅक सुरू केला। Qe1 Qc8 a4। आनंदला देखील हे माहिती आहे की ए पॉन जास्त पुढे येणं हे डेंजरस आहे, सो ते पुढे येण्यापासून रोखलेलं आहे। Nc6 g4 आणि आनंदने आता काउंटर अटॅक केलेला आहे। तुम्ही जर बघितलं तर ब्लॅक प्लेयर जो आहे तो क्वीन साईडवरती अटॅक करतोय, तर आनंद जो आहे तो किंग साईडवरती अटॅक करतोय। यानंतर Nb4 g5 Nh5 Qb1 Qc7 Qf2 Nf4 Nb5 Nb5 ही चाल खेळून क्वीन वरती काउंटर अटॅक केलेला आहे, सो Qb8। आणि इथे आता पहिलं एक्सचेंज झालं जिथे आनंदने खेळलेली चाल होती Bishop takes f4, ज्याला काळ्या खेळाडूने उत्तर दिले e takes f4। तुम्ही जर बघितलं तर ब्लॅक नाईट जो होता f4 स्क्वेअरवरती होता आणि f4 स्क्वेअरवरती थोडंसं आपण परत मागे जाऊ, ही अशी पोझिशन होती King b8, ज्यानंतर तुम्ही बघितलं तर ब्लॅक नाईट जो होतो f4 स्क्वेअरवरती आहे, तिथून तो जे स्क्वेअर्स कंट्रोल करतोय ते सगळे चारी पाची स्क्वेअर्स जे आहेत ते काळ्या खेळाडूसाठी पांढऱ्या खेळाडूसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। जोपर्यंत तो नाईट तिथे राहिला असता तोपर्यंत तुमच्या लक्षात येईल की बिशप डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम झाला असता, क्वीन जी आहे ती ब्लॅक स्क्वेअर सोडून दुसरीकडे कुठे जाऊ शकली नसती आणि त्याच्यामुळे व्हाईट प्लेयर जो आहे तो डेव्हलपमेंटमध्ये मागे पडला असता। सो तो ॲक्टिव्ह नाईट जो होता तो आनंदने एलिमिनेट केला Bishop takes f4 e takes f4। ज्यानंतर Nd4 Nd4 चाल खेळून आता गरज पडली तर बिशप कॅप्चर करता येतो आणि त्याचवेळी दोन्ही नाईट आता एकमेकांच्या सपोर्टमध्ये आलेले आहेत। ज्यानंतर Bishop d7 Rook g1 g6 आणि g6 ही चाल एक प्रिकॉशन म्हणून खरं तर काळ्या खेळाडूने खेळली होती, कारण त्याला हे दिसत होतं की आनंद जो आहे तो क्वीन साईडला अटॅक करतोय, सो ती प्यादी जास्त पुढे येऊ नयेत असा त्याचा प्रयत्न होता। आनंदने खेळलेली चाल होती Bishop c4 Qc8 Bishop b3 Qc5 Qc5 चाल खेळल्यानंतर आनंदची चाल होती Qd2, कारण ही मल्टीपर्पज चाल होती। तुम्ही जर बघितलं तर Qc5 याच्यानंतर जर तुम्ही दोन्ही क्वीन बघितल्या तर त्या अलाईन झालेल्या आहेत, जर आनंदने पांढरा घोडा कुठे बाजूला हलवला तर ब्लॅक क्वीन जी आहे ती व्हाईट क्वीन कॅप्चर करू शकते। सो आनंदने ती त्या डेंजरस डायगोनल म्हणून ती क्वीन बाजूला घेतली आणि त्याचवेळी तुमच्या लक्षात आलं असेल की आता गरज पडली तर f4 हे प्यादं जे आहे त्याला कोणाचाही सपोर्ट नाही आहे, गरज पडली तर ते प्यादं मारलं जाऊ शकतं। सो Qd2 ही एक मल्टीपर्पज चाल होती। यानंतर आता पुढची चाल होती Qe5। ब्लॅक प्लेयरने देखील लगेच प्यादाला सपोर्ट दिला h4। आनंद जो येतो आता किंग साईड ओपन करण्याचा प्रयत्न करतोय Rook a2 c8 h5 King g7। इथे
काळ्या खेळाडूने पुन्हा एकदा प्रिकॉशनरी मूव्ह खेळलेली आहे. त्याला माहित आहे की आता प्यादी पांढरी प्यादी पुढे आलेली आहेत, ती नक्कीच मारली जाऊ शक सॉरी ती आता नक्कीच काळी प्यादी मारण्याचा प्रयत्न करणार. सो तो राजा जो आहे तो आधीच आपला सेफ साईडला न्यायचा प्रयत्न करतोय. या परिस्थितीमध्ये आता पुढची चाल होती क्वीन एच टू, ज्यानंतर बिशप टेक्स जी फाईव्ह, ज्याला आनंदने उत्तर दिले नाईट टेक्स डी सिक्स. नाईट टेक्स डी सिक्स ही पण चाल अतिशय अमेझिंग आहे. डी सिक्स घरावरचा नाईट व्हेरी स्ट्रॉंग, अतिशय पॉवरफुल आहे. कसा काय आहे ते पुढेही तुम्हाला गेममध्ये लक्षात येईल. आणि या परिस्थितीमध्ये आता काळ्या खेळाडूची चाल होती बिशप एफ सिक्स. त्याने व्हाईट नाईट जो आता डी सिक्स घरावरती आहे तो मारला नाही, कारण तुम्ही जर बघितलं तर नाईट टेक्स डी सिक्स या चालीनंतर खरे तर या परिस्थितीमध्ये काळा खेळाडू जो आहे तो नाईट मारू शकत होता. पण जर त्याने नाईट मारला असता तर मग कदाचित आपल्याला हे व्हेरिएशन बघायला मिळेल असं, जिथे राजाला चेक बसलेला आहे आणि क्वीनवरती डिस्कवर्ड अटॅक आहे. सो इथे काळ्या खेळाडूची क्वीन जी आहे ती मारली गेली असती. हे लक्षात घेऊनच नाईट टेक्स डी सिक्स नंतर क्वीनने नाईट न मारता बिशप एफ सिक्स ही चाल काळ्या खेळाडूने खेळली, ज्याला आता अनन्य उत्तर दिले एच टेक्स जी सिक्स एफ टेक्स जी सिक्स. पण आता एफ टेक्स जी सिक्स ही चाल खेळेपर्यंत काळ्या खेळाडूची जी पोझिशन आहे ही अतिशय डाऊन झालेली आहे. ऑलमोस्ट तो गेम इथे हरलेल्या जमा झालेला आहे. या पोझिशनमध्ये आनंदने विनिंग कॉम्बिनेशन शोधून काढलं. आणि मी परत सगळ्यांना आठवण करून देतो की हे विनिंग कॉम्बिनेशन त्याने ब्लाइंडफोल्ड पद्धतीने खेळताना शोधून काढलेलं आहे. म्हणजे जिथे आपण ॲक्च्युअल बोर्डकडे बघत नाही, सगळी कॅल्क्युलेशन जी आहेत ती बोर्डकडे न बघता होतात. तर या परिस्थितीमध्ये आनंदने विनिंग कॉम्बिनेशन शोधून काढलं. त्याने पहिल्यांदा खेळलेली चाल होती नाईट एफ फाईव्ह चेक, जे मी तुम्हाला म्हणालो की डी सिक्स घरावरचा नाईट अतिशय पॉवरफुल झाला आहे आणि तो त्याने बरोबर वापरला. नाईट एफ फाईव्ह चेक, इथं राजाला चेक बसलेला आहे. या परिस्थितीमध्ये खरे तर तुम्ही जर बघितलं तर राजाकडे केवळ एकच जागा आहे एच एट. पण गेम जर वाढवायचा असेल तर या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने बिशप टेक्स नाईट ही चाल खेळायला हवी होती, ज्यानंतर परत एकदा दुसरा नाईट पुढे आला असता प्यादा त्या नाईटला मारू शकत नाही कारण ते पिन झालेलं आहे. सो क्वीन टेक्स नाईट आणि हे असं काहीतरी कॉम्बिनेशन किंवा असं काहीतरी बोर्डवरती आपल्याला सिच्युएशन दिसली असती. ऑफकोर्स इथे व्हाईटच विनिंग पोझिशनमध्ये आहे, व्हाईटकडे क्वीन आहे, बट हा गेम थोडासा लांबला असता. पण काळ्या खेळाडूला कदाचित लक्षात आलं असेल की गेम नुसता लांबवण्यात काहीही अर्थ नाही. नाईट एफ फाईव्ह चेक यानंतर त्याने खेळलेली चाल होती किंग एच एट. किंग एच एट ही चाल त्याने खेळली कारण तो एकच स्क्वेअर त्याच्याकडे ओपन होता. बट आनंदने तोपर्यंत विनिंग कॉम्बिनेशन शोधून काढलं होतं आणि त्यानंतर आता त्याने या डावातली तुमच्या सर्वांची लाडकी चाल खेळली, जी आपण सगळेजण अनेक वेळा खेळलेलो आहे बघितलेली आहे, जी होती क्वीन टेक्स एच सेवन चेक, जिथे त्याने स्वतःची क्वीन जी आहे ती सॅक्रिफाईस केली. आणि तो ही क्वीन सॅक्रिफाईस करू शकला कारण त्याचे नाईट्स जे आहेत ते अतिशय स्ट्रॉंग पोझिशनमध्ये. इथे क्वीन ॲक्सेप्ट करण्याखेरीज दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. सो किंग टेक्स एच सेवन आणि ज्यानंतर रूक एच वन चेक, यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली. कारण तुम्ही जर बघितलं तर काळा राजा कुठेच जाऊ शकत नाही, काळ्या राजाचे सगळे स्क्वेअर जे आहेत ते बिशप आणि नाईट्सनी कव्हर केलेले आहेत. पण फक्त तो फार तर फार बिशपमध्ये आणू शकतो, ज्यानंतर हे असं काहीतरी आपल्याला कॉम्बिनेशन बघायला मिळालं असतं. आणि काळा राजा जो आहे तो नाईट रूक आणि बिशप यांच्या कॉम्बिनेशनमुळे चेकमेट झालेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल. मी परत आठवण करून देतो, हा ब्लाइंडफोल्ड गेम होता. आनंदने हे सर्व कॉम्बिनेशन ब्लाइंडफोल्ड म्हणजे ॲक्च्युली चेसबोर्डकडे न बघता शोधून काढलेलं आहे. तर तुम्हाला हे देखील परत लक्षात आलं असेल की आनंद किती ग्रेट खेळाडू होता नाही म्हणणार, किती ग्रेट खेळाडू आहे, की हे अशा कॉम्बिनेशन जिथे क्वीन वगैरे सॅक्रिफाईस करणं हे त्याने बोर्डकडे न बघता शोधून काढलं.
अगेन क्वीन सॅक्रिफाईसची मूव शोधणं हे पण फार अवघड नाही, पण ती प्रत्यक्षात खेळणं हे मात्र सायकोलॉजिकली फार कणखर असलेल्या माणसाला जमतं. अनेक जण क्वीन जी आहे ती एक्सचेंज करणं सुद्धा अवॉइड करतात, पण आनंदने मात्र ते करून दाखवलं आणि म्हणूनच तो वर्ल्ड चॅम्पियन होता. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल, आवडला असेल जरूर शेअर करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.